गोवा म्हटलं की नजरेसमोर येतात छान छान बीचेस, बीच साईड रिसॉर्ट्स, ड्रिंक्स, कसिनोज. पण याच गोव्याच्या भूमीत 6 वाईल्ड लाईफ सँच्युरीज म्हणजे अभयारण्य आणि एक नॅशनल पार्क आहे, जिथे घनदाट पश्चिम घाटातील अमाप वनसंपदा व नटलेला निसर्ग आपण मस्तपैकी पाहू शकतो. चला येथील एका निसर्गातील ठिकाणाची भेट, ज्या भेटीत आम्ही अनुभवलं जंगलातील प्राणी, पशु, पक्षी, कीटक यांचं एक आगळं वेगळं जग. ही ट्रीप प्रचंड शिकवून गेली. आम्ही पक्षी निरीक्षण शिकलो, वाईल्डलाईफ अनुभवण्यासाठी जंगलातून नाईट सफारी केली, खोल दूर जंगलात जाऊन पाणमांजर या प्राण्यावर चाललेला अभ्यास जवळून पाहिला. या 2 दिवसात तेथील जंगलातील परिसंस्था आणि उच्च प्रतीची जैवविविधता पाहिली. चला तर मित्रांनो, पाहूया आमची निसर्ग सहल गोव्याच्या सुरला गावातील नेचर्स नेस्ट या रिसॉर्टची. ही एक आगळी वेगळी भेट. मंडळी, सोमनाथ नागोडी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेल नोटिफिकेशनची ती घंटीही दाबा, जेणेकरून पुढचे आलेले नवनवीन एपिसोड्स तुम्हाला लगेचच पाहता येतील. राम राम मंडळी, कशात, मजेत ना? खरं तर आज आम्ही कोकणातील आमचा मुक्काम संपवून गोव्याच्या दिशेने निघालोय. हो, तसं सरप्राईजच आहे. मोलेम या जंगलाच्या खुशीतील गावाकडे आज आमची गाडी निघाली. आता आम्ही सुरला ह्या गावातील नेचर्स नेस्ट या रिसॉर्टला पोहोचलो. पुढचे 2 दिवस आम्हाला या घरट्यातच राहायचं आहे, त्यामुळे आम्ही चेक इन करून मस्तपैकी वेलकम ड्रिंकचा आस्वाद घेतला. आणि आता हट्सकडे निघालो. इथल्या हट्स पाहिल्या आणि एकदम आनंदच गगनात मावेना. कारण या हट्स पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने बांधल्या असून एकदम आरामदायी आहेत. या दाट जंगलात पक्ष्यांच्या सहवासात राहण्याचा आनंद आपल्याला हमखास इथे मिळतो. कौलारू घरं, ग्रिल्स विरहित खिडक्या, वैशिष्ट्यपूर्ण बांधणी असणाऱ्या या हट्समध्ये अपार मनशांती जाणवत होती. बसून राहिलो खूप वेळ तिथेच. या ठिकाणी खरं तर टेलिफोनला रेंज नाही आहे, कुठलंही कॉन्टॅक्ट नाही आहे. सो लौकिक अर्थाने आपण सगळ्या गोष्टींपासून डिस्कनेक्ट होत असतो, परंतु आपण निसर्गाच्या अत्यंत जवळ जातो आणि खऱ्या अर्थाने आपण कुठेतरी निसर्गाला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतो. निसर्गाशी एकरूप होण्यासाठी, कनेक्ट होण्यासाठी अशा निसर्गरम्य ठिकाणांची खूप गरज आहे. मग काय, चांगलीच भूक लागली होती, जेवण केलं. अप्रतिम गोवन पद्धतीचं हे जेवण फारच रुचकर होत. त्यानंतर अभिजित पाटील यांनी नेचर्स नेस्ट मध्ये काय काय करता येईल याची आम्हाला सविस्तर माहिती दिली. मग त्यांनी सनसेट ट्रेल, नाईट वॉक ट्रेल, अर्ली मॉर्निंग बर्डिंग, कॉन्झर्वेशन ट्रेल, तांबडी सुरला टेम्पल व्हिजिट, नाईट सफारी अशा ॲक्टिव्हिटीज आणि त्यासाठी आमच्याबरोबर नॅचरलिस्ट गाईड यांना एकदम बुक करून टाकलं. आता काय, आम्ही तयारच होतो. नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्चे एकदा स्वागत. त्यानंतर आम्ही या रिसॉर्टची संकल्पना, सुरुवात आणि वाटचालीबद्दल येथील ओनर्सपैकी एक म्हणजेच पंकज लाडसर यांच्याकडून पूर्णपणे माहिती घेतली. हे हुबेहूब पक्ष्यांचे आवाज काढून, कॉलिंग करून त्यांना बोलावू शकतात. मग काय, थोडा वेळ आराम करून साधारण 4:30 सनसेट ट्रेलसाठी आम्ही निघालो. जवळच्याच जंगलातील पठारावर चढून तेथून सनसेट पाहण्यासाठी मिर्जॉय हा गाईड आम्हाला तिकडे घेऊन निघाला. येथील जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन, वाईल्डलाईफ आणि फॉरेस्टबद्दल तो भरभरून बोलत होता. इकडे वेगवेगळे साप, सरपटणारे प्राणी पावसाळ्यानंतर पाहण्यासाठी नेतात, म्हणून येथे येताना शूज कंपल्सरी आहेत. तिकडे जात असताना मिर्जॉयने आम्हाला झाडावरील 2 हॉर्नबिल्स म्हणजेच धनिष पक्षी दाखवले. खूप मस्त होते ते.
इजी, प्रिटी इजी. प्रिटी इजी, या गुड. जंगल दिसते आपल्याला, डोंगर दिसतात एका मागे एक, जसे एकदम एखाद्या पेंटरच्या चित्रामध्ये असतात. आणि त्याच्या मागे सूर्य आहे, तो सूर्य आता मावळतीला चाललाय आणि ते दृश्य आपल्याला आता पाहायचं. मस्त नजारा आहे. दिस इज सनसेट. अशा प्रकारे छान ढगांच्या गर्दीत हरवलेला सूर्य पाहून आम्ही परतलो. रिसॉर्टला येऊन थोडा वेळ विश्रांती घेतली. त्यानंतर गजानन सरांनी लगेचच नाईट वॉक ट्रेल सुरू केला. यामध्ये रिसॉर्टच्या आजूबाजूच्या परिसरात हा ट्रेल सुरू झाला. टॉर्चच्या साह्याने या जंगलातील झुडपं पाहत त्यावरील छोटे छोटे इन्सेक्ट्स, मॉथ्स, लिझार्ड्स हे पाहण्याचं काम सुरू झालं. हे सर्व आम्ही प्रथमच अनुभवत होतो. येथील ट्रेंड अनुभवी आणि अभ्यासू गाईड्स ही या रिसॉर्टची सर्वात मोठी जमेची बाजू असावी. त्यांच्याकडून खूप सारी माहिती आपल्याला मिळते. हे वेगवेगळे इन्सेक्ट्स जीव पाहताना गजानन सरांना अचानक श्रीलंकन फ्रॉग माऊथचा आवाज आला. त्याच्या आवाजाचा मागोवा घेऊन त्याचा आवाज काढून त्याला त्यांनी कॉल दिला आणि तो पक्षी आम्हाला टॉर्चच्या प्रकाशात दाखवलाही. हे सर्व नवलपूर्ण होतं. हा रात्रीच्या वेळी जंगलात मारलेला फेरफटका अफाट नॉलेज आणि माहिती देऊन गेला. परतताना त्यांनी दगड मातीच्या वेगातील विंचू म्हणजे स्कॉर्पियन्स दाखवले. हे पाहण्यासाठी स्पेशल यूव्ही टॉर्च लागते हे आम्हाला तेव्हा कळलं. नेचर्स नेस्ट गोवा या हॉटेलमध्ये आम्ही रात्रीचा जंगल वॉक गजानन सरांबरोबर केला. आपल्याला नक्की काय काय पाहायला मिळतं अशा प्रकारच्या ट्रेल्समध्ये? सो जनरली आम्हाला स्नेक्स बघायला मिळतात, लाईक हम्बनोज पिडो आहे पण जो तुम्हाला वेस्टर्न घाटमध्ये बघायला मिळतो म्हणजे थोडंसं खाली. ओके. मग मलाबार पिडो आहे पण जे आहे हे एंडेमिक टू द वेस्टर्न घाट आहे, हे बघायला मिळतात. मग फ्रॉक्सचे जे व्हरायटीज खूप व्हरायटीज आहे ते बघायला मिळतात, लाईक बॉम्बे बूस्ट फ्रॉक जो आज आम्ही बघितला. ओके. मग मलाबार ग्लायडिंग फ्रॉक म्हणून जो फ्रॉग आहे जो एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती ग्लाइड करतो. ओके. सो हा आम्हाला बघायला मिळतो. मग कॉर्नेट फ्लाइंग स्नेक म्हणून जो आहे सो सिमिलर, तो पण एकदम कॅनोपीच्या वरनं खाली ग्लाइड करतो, त्याला फ्लाइंग स्नेक म्हणतात. मग लिझर्ड आहे, रात्रीच्या वेळी इन्सेक्टची जी ॲक्टिव्हिटी आहे खूप बघायला मिळते. ओके, ग्रेट. हे विश्वच आमच्यासाठी नवीन इन्सेक्ट्सचं, आणि जे जो काही एक्सपिरियन्स सर तुम्ही दिला, इट वॉज रिअली अमेझिंग. छान एक्सपिरियन्स होता आम्हाला. सो वी रिअली एन्जॉयड इट अ लॉट. सो थँक्स फॉर इट. हे सगळं उरकून आम्ही आता हॉटेलला परतलो. आता भरपेट पेटपूजा केली. अशा तऱ्हेने आमचा पहिला दिवस खूप मस्तरित्या संपला. दुसऱ्या दिवशीच्या भल्या सकाळी 6:30 बर्ड वॉचिंगसाठी आम्हाला बोलवण्यात आलं. त्यावेळी बर्डिंग म्हणजेच पक्षी निरीक्षणासाठी आम्ही निघालो. गजानन सरांनी टेलिस्कोप विथ ट्रायपॉड आणि दुर्बीण अशा गोष्टी स्वतःबरोबर ठेवल्या होत्या. या पहिल्या वहिल्या अनुभवात बरेचशा गोष्टी मी पहिल्यांदाच पाहिल्या. मग सनबर्ड्स, पोपर्ड, चिमण्या अशा लोकल पक्ष्यांपासून ते खूप साऱ्या मायग्रेटरी बर्ड्सपर्यंत खूप सारे पक्षी दाखवले. त्यांचे आकार, रंग, आवाज, चोच, शेपटी, डोळे यांचे विविध गुणधर्म, सवयी, आदिवास, खाद्य, प्रजाती यांची एकूणच माहिती आम्हाला मिळाली. नैसर्गिक परिसंस्थांचा गुड किंवा बॅड इंडिकेटर म्हणून पक्ष्यांकडे पाहिलं जातं हेही कळालं.
त्या पक्ष्यांना कॉलिंग करून हुबेहूब आवाज काढणं, त्यांचा प्रतिसाद मिळवणं हा तर एक झक्कास अनुभव होता. फुलांचं परागीभवन, बियांचं बीज प्रसारण, शिकारी पक्ष्यांकडून शिकार यांच्यामुळे हजारो वर्ष अन्न साखळ्या बिनभोभाटपणे चालू आहेत. आणि अशा संतुलनामुळेच या परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टम्स सुरक्षित राखल्या जातात. एकंदरीतच काय, हे प्रकरण खूप भारी वाटलं, आवडलं, खूप गोष्टी नव्याने कळल्या आणि निसर्गाच्या जवळ गेल्याचं समाधान मिळालं. हा भन्नाट एक्सपिरियन्स घेऊन आनंदी होऊन परतून नाश्ता केला. फ्रेश होऊन तांबडी सुरला येथील महादेव मंदिराला भेट देण्यासाठी जवळच्याच भगवान महावीर वाईल्डलाईफ सँच्युरीमध्ये गेलो. या सँच्युरीच्या परिसरातील या 800 वर्षांहून जुनं पुरातन दगडी मंदिर जरूर पाहावं अशीच कलाकृती आहे. गोव्यातील सर्वात प्राचीन, अतिशय सुंदर, निवांत व देखणं असं हे देवालय आहे. कदंब राजवटीत बांधलं गेलेलं हे मंदिर पोर्तुगीज व यवनांपासून जंगलामुळेच वाचलं असावं असं सांगितलं जातं. अनमोड घाट व सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारं हे मंदिर घनदाट झाडी व बारमाही ओढ्याच्या काठावर वसलेलं आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून गुर्भगृह, अंतराळ व मुखमंडप अशी त्याची रचना आहे. मुखमंडपात दगडी झुंबर आहे. मोलेमच्या जंगलातील हे वारसास्थळ पुरातत्व खातं आता सांभाळत आहे. महादेवाचं हे मंदिर उत्तम शिल्पकलेचा नमुनाच आहे. येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, मन भारावून गेलं. ही कलाकृती, हा आसमंत, ही शांत वातावरण एकदम पॉझिटिव्ह करतं. खूप सुंदर आहे. जवळच्याच प्रवाहाच्या काठावर बसून स्वच्छ पाण्यातील मासे आणि फुलपाखरं पाहिली. परत फिरलो, परत पुन्हा रिसॉर्टवर येऊन जेवण केलं आणि इनडोअर ॲक्टिव्हिटीज व गेम्स खेळत बसलो. यामध्ये नॅचरल स्विमिंग पूल व फिश पेडिक्युअर पाहिला. जवळच असणारा बबल स्प्रिंग याचा सुद्धा अनुभव घेतला. टाळ्या वाजवल्यावर पाण्यात येणारे बुडबुडे पाहून खूप नवल वाटलं. येथे वेळ पटकन निघून गेला. गोवा म्हटलं की पब्स, बार, रेस्टॉरंट्स, स्वच्छ स्वच्छ समुद्रकिनारे, चर्चेस, हे सगळं आपल्या डोळ्यापुढे नकळत येतं. पण बर्ड सँच्युरीज, छान छान वॉटरफॉल्स, घनदाट जंगलं, हे पण गोव्यामध्ये आहे. आणि ते सगळं एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही एका निसर्गातल्या घरट्यामध्ये आलेलो आहोत. हो मित्रांनो, या जागेचं नाव आहे नेचर्स नेस्ट गोवा. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. या नेचर नेस्ट गोवानेच हा आमचा स्टे स्पॉन्सर केलेला आहे. चहा घेऊन अभिजित सर आम्हाला कॉन्झर्वेशन ट्रेलला घेऊन निघाले. थरमध्ये बसून जंगलाच्या एका प्रवाहाजवळ त्यांची ही साईट आहे, आम्हाला ते तिकडे घेऊन गेले. त्यापैकी आपण आता सध्या जो वॉटर मॉनिटरिंग प्रोजेक्ट चालू आहे त्या सर्वेवरती आहोत. येथे ते ऑटर म्हणजेच पाणमांजर या प्राण्यांचा अभ्यास व माहितीचं संकलन करतात. यामध्ये कोणीही व्हॉलंटियर होऊन या कार्याला हातभार लावू शकतो. त्यासाठी दूर पाण्यातून चालत जात या प्राण्याच्या खानाखुना, GPS लोकेशन कॉर्डिनेट्स अशा नोंदी करायच्या असतात. त्यानंतर त्यांनी झुडपात लपविलेले कॅमेरा ट्रॅप्स आम्हाला दाखवले. या कॅमेऱ्यांच्या सहाय्याने त्या प्राण्यांच्या सवयीचा अभ्यास करायचा असतो हे आम्हाला सांगितलं.
आम्ही हे सर्व शिकून त्या नोंदी केल्या. हा अनुभव खूप काही शिकून गेला. जंगलाची पुन्हा पुन्हा नव्याने ओळख होत होती. ऑटर्सचा सर्वे होता तो पहिल्यांदा आम्ही एक्सपिरियन्स घेतला. एकदम ऑसम एक्सपिरियन्स होता. जंगलातून चालण्याचा असेल, ऑटर्सचा सर्वे कसा करतात हे शिकण्याचा असेल. सो थँक्यू अभिजित सर, मोस्ट वेलकम. खूप सही एक्सपिरियन्स आहे हा, प्रत्येकाने घ्यावा असा एक्सपिरियन्स आहे हा. सुरेख अनुभव घेऊन आम्ही आता रिसॉर्टला परतलो. आता आराम केला, संध्याकाळी जेवण केलं आणि एका धाडशी मोहिमेसाठी आम्ही निघालो. त्यांनी सर्व सूचना दिल्या, कॅमेरे सेटिंग झाले. एक एक जंगलाचा भाग पाहत गाडी पुढे पुढे जाऊ लागली. मिर्जॉय व अभिजित टॉर्चच्या साहाय्याने चमकणारे प्राणी आणि पशूंचे चमकणारे डोळे पाहून त्यांना हेरायचं काम करत होते. एक एक जंगलाचा भाग आणि तिथले प्राणी पाहणं हा एक अफलातून एक्सपिरियन्स होता. गवे, हरणं, कोल्हे, मांजरं, ससे, साप आणि काही पक्षी आम्ही पाहिले. हा सगळा अनुभव अत्यंत अफाट होता, अविस्मरणीय होता. ही सगळी सफारी 8:30 ते 12 वाजेपर्यंत रंगली. हे संपवून आम्ही परतलो. आता थकलो होतो, झोपी गेलो. तिसऱ्या दिवशी निवांत उठून आवरलं. जवळचाच दूधसागर धबधबा नंतर पाहायला येऊ असं ठरवलं आणि आता नाश्ता केला. आता नेचरनेसचा मुक्काम संपला होता. काय सांगू मंडळी या सहलीविषयी. नेचरनेसमधला जबरदस्त स्टे आता संपलेला आहे 2 दिवसांचा. सो आता आम्ही चाललेलो आहे बॅक टू पुणे, अर्थात घरी. जंगलातील 2 दिवस तर भुरुक्कन उडाले होते. कितीतरी मोठं निसर्ग शिक्षण, शिकवण आणि येथील ठेवा दाखवून गेले होते. अशा ठिकाणांना भेट देऊन निसर्ग समजायला मदत होते आणि मग आपसुकच संवर्धन आणि जतन करायला हातभार लागतो. येथील निसर्गातील परिसंस्था, त्यांचे महत्त्व, पशु, पक्षी, प्राण्यांचे योगदान पाहून माणूस प्राणीसुद्धा शाश्वत विकासाचा विचार करू लागतो. हेच निसर्ग जवळून अनुभवण्याचं सर्वात मोठं फलित आहे असं मला वाटतं. चला मंडळी, येथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत रहा, शिकत रहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा.